विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 3 आणि SYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स पेपर सेकंड म्हणजे न्युमेरिकल टेक्निक्स ऑर न्युमेरिकल मेथड्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स यामध्ये आज आपण रंगेकुट्टा सेकंड ऑर्डर मेथड वर आधारित एक एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असं असतं बघा, सॉल्व dy/dx = y - x विथ इनिशियल कंडिशन y0 = 2 बाय रंगे कुट्टा सेकंड ऑर्डर मेथड विथ h = 0.1 कॉम्प्युट y of 0.1 and y of 0.2 करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस. हे ते एक्झाम्पल. आता यामध्ये नीट बघा, वी हॅव गिवन dy/dx = y - x. याचा अर्थ हे फंक्शन आहे ज्याला आपण f(xy) म्हणतो. म्हणून आपण लिहिलं दॅट इज f(xy) = y - x. ओके, आता ज्या कंडिशन दिल्या त्या बघा. ऑल्सो गिवन y0 = 2 याचा अर्थ काय असतो तुम्हाला माहिती आहे. हा जो कंसात असतो ना तो x0 असतो. किती येतो? 0. सो x0 = 0 म्हणजे ही जी किंमत असते ना ही y0 ची असते. किती? 2. सो y0 = 2. दीज आर इनिशियल व्हॅल्यूज. अजून एक काय दिलं? ऑल्सो h = 0.1 गिवन. या सगळ्या इनिशियल कंडिशन वरून आपण लिहिलेल्या किमती आहेत. नाउ वी हॅव टू कॉम्प्युट. आता आम्हाला काय काढायला सांगितलंय? एक y of 0.1 and y of 0.2 या दोन y च्या किमती आम्हाला काढायच्या आहेत. आता बघा बरं का, नाउ युझिंग रंगेकुट्टा सेकंड ऑर्डर मेथड आपलं पहिलं इटरेशन आहे, फर्स्ट इटरेशन. यामध्ये तुम्हाला x1 ची किंमत लागते. x0 + h अशी मिळत असते. x0 किती आहे? 0. h किती आहे? 0.1. ॲडिशन किती होणार? 0.1. म्हणजे x1 ची किंमत झाली 0.1. आता आपल्याला f(x0, y0) ची पण किंमत पुढे लागणार आहे, ते आपण आत्ताच काढून घेऊ. f(x0, y0) म्हणजे फंक्शन काय आहे? y - x. मग तू काय लिहिशील? y0 - x0. y0 ची किंमत 2 आहे, x0 ची किंमत 0 आहे. सबट्रॅक्शन केली, 2 आली. म्हणजे f(x0, y0) ची किंमत 2 आली, हे पण लक्षात ठेवा. आता मित्रांनो, फर्स्ट इटरेशनसाठी आम्हाला K1 आणि K2 च्या किमती काढायच्या आहेत. K1 = h of f(x0, y0) हा आहे K1 चा फॉर्म्युला. h किती आहे? 0.1. f(x0, y0) आपण मगाशीच काढला, किती आलता? 2. हा गुणाकार केला तो आला 0.2. म्हणजे K1 ची किंमत झाली 0.2. आता तुला K2 काढायचा आहे. मग K2 साठी काय फॉर्म्युला असतो? h (f(x0, h) (y0, k1) यावरून तुला K2 ची किंमत मिळते. हा h 0.1, f म्हणजे फंक्शन, x0 किती आहे? 0. h किती आहे? 0.1. y0 किती आला? 2. K1 किती आला? 0.2. वरच काढला. सो ही ॲडिशन केली ती आली 0.1, ही ॲडिशन केली ती आली 2.2. थोडक्यात f(0.1, 0.2) ही x1 ची किंमत, ही y1 ची किंमत आहे. हा 0.1h ची किंमत तर तशीच ठेवली. या किमती फंक्शनमध्ये ठेवल्या तर y - x असं तो फंक्शन होतं. मग आता हे किती आहे? 2.2.
एक्स किती आहे? 0.1. ही सबट्रॅक्शन केली तर ती किती येते? 2.1. याचा अर्थ 0.1 × 2.1 हा गुणाकार जर केला तर आम्हाला K2 ची किंमत मिळते. सो K2 इज इक्वल टू येतं 0.21 हा गुणाकार. अशा रीतीनं बाय रंगेकुट्टा सेकंड ऑर्डर फॉर्म्युला नुसार काय लिहिणार माहिती का? Y1 इज इक्वल टू Y0 + 1/2 K1 + K2 हा फॉर्म्युला आहे सेकंड ऑर्डरचा Y1 मिळवण्यासाठी. ओके, Y0 आहे 2, हे आहे 1/2, K1 आला होता 0.2 प्लस K2 आला होता 0.21. मग ही ॲडिशन जर केलीस तर ती येते 0.41, 1/2 × 0.41. मग या 2 ने जर याला भागलं तर हा 0 तर इथे येणार, हा पॉइंट इथे येणार. मग 2 × 2 = 4, 2 × 1 = 2 ने 1 ला काही भाग जात नाही म्हणून 0 चा भाग द्यावा लागेल. म्हणजे इथं जर 0 घेतला तर 2 × 5 = 10 असं तू लिहू शकशील. थोडक्यात 2 + 0.205 यांची ॲडिशन केली, ती ॲडिशन आली 2.205. ही ॲडिशन आहे, ती झाली Y1 ची किंमत. थोडक्यात Y1 ची किंमत तुला ही मिळाली. X1 ची किंमत किती होती? 0.1. आता बघ, Y1 ची किंमत तुला 2.205 जर मिळाली तर या दोघा किमतींचा उपयोग करून तो असं लिहू शकतो Y(0.1). हेच कसं विचारलंय तुला, हेच कसं लिहिणार तू? Y1 × X1. ओके, हे जे ह्यावर ही किंमत अवलंबून असते. अरे ही तर X1 ची किंमत आहे, मग ही कशाची झाली? Y1 ची. म्हणून हेच आपण कसं लिहिलं? Y1 × X1. आणि ही Y1 ची किंमत किती आली? 2.205. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालंय. Y(0.1) याची किंमत काढा म्हटलं होतं आणि ती किंमत आली 2.205. ओके, आता आपण सेकंड इटरेशन करतोय म्हणजे X2 ची किंमत आम्हाला लागेल. X2 च्या किमतीसाठी फॉर्म्युला असा असतो X0 + 2H. X2 च्या किमतीसाठी हा फॉर्म्युला आहे. मग आता बघ, X0 तर 0 आहे, हा 2 × H 0.1 हा गुणाकार जर केलास आणि तो 0 मध्ये ॲड केलास तर तो येणार 0.2. आता टू फाइंड Y2, आम्हाला Y2 काढायचं आहे. Y2 चा खरा अर्थ काय होतोय माहिती का? Y2 चा अर्थ असा होतो Y2 × X2 याची किंमत काढणे म्हणजे Y2 ची किंमत काढणे. अरे पण X2 तर 0.2 आहे, मग तू कसं लिहिशील माहिती का? Y2 न लिहिता तू लिहिशील फक्त Y, याची किंमत लिहून टाक 0.2. थोडक्यात हे तुला काढायचं होतं. ओके, मग आता Y(0.2) = (2) ओके, मग आता K1 फॉर्म्युला काय? K1 चा H(f(x1, y1) फर्स्ट इटरेशन मध्ये आपण K1 ची किंमत लिहिताना असं लिहितं H(f(x0, y0). आता आपण सेकंड इटरेशन करतो आहोत लक्षात ठेव, तेव्हा K1 ची किंमत कशी लिहिशील तू? H(f(x1, y1) कारण सेकंड इटरेशन आहे. ओके, हा H(0.1), F(x1) ची किंमत 0.1, Y1 ची किंमत 2.205. मग फंक्शनमध्ये जर या किमती भरल्या तर आपलं फंक्शन सांगतं Y - X, म्हणजे हे Y ची किंमत, मायनस हे X1 ची किंमत, असा त्याचा अर्थ होईल. Y1 ची किंमत 2.205 मायनस X1 ची किंमत 0.1, ही वजाबाकी कर, ती येते 2.105. हा 0.1 बाहेर आहे. आता हा जर गुणाकार तू केलास तर K1 ची किंमत तुला काय मिळते? 0.2105 K1 मिळाल्यानंतर
आता तुला के टू काढायचं आहे. सो के टू इज इक्वल टू एच इंटू एफ ऑफ एक्स वन प्लस एच कॉमा वाय वन प्लस के वन. एक्स वन किती आहे? 0.1. एच किती आहे? 0.1 कॉमा वाय वन किती आहे? 2.205 प्लस के वन किती आहे? 0.2105. मग ही ॲडिशन येणार 0.2. ही ॲडिशन केल्यावर ती येणार 2.4155. मग ह्या फंक्शनमध्ये किमती जर टाकल्या, या किमती फंक्शनमध्ये टाकल्या तर फंक्शन काय सांगतं? वाय मायनस एक्स ही वायची किंमत 2.4155 मायनस ही एक्सची किंमत. या फंक्शनमध्ये किमती ठेवल्या, ही वजाबाकी केली, ती आली 2.2155. हा आहे 0.1. मग हा गुणाकार जर केला तर तो येतो 0.22155. आता 4 decimal places जर तुला घ्यायचं असेल तर 1, 2, 3, 4 इथपर्यंतच पाहिजे, म्हणजे ही ड्रॉप करावी लागेल. आता हा नियम काय सांगतो? ही संख्या जी ड्रॉप करायची ती 5 किंवा 5 मोठी असेल तर हे ड्रॉप तर कराच, पण याच्यात एक ॲड करा, म्हणजे 22, 15 ऐवजी होणार 22, 16. सो के टूची किंमत तुला अशा रीतीने मिळाली 0.2216. हो भाई, रंगेकुट्टा सेकंड ऑर्डर मेथड. आम्हाला वाय टूची किंमत कशी मिळत असते? वाय वन प्लस 1/2 के वन प्लस के टू. हा रंगेकुट्टाचा सेकंड ऑर्डरचा फॉर्म्युला, जेणेकरून तुला वाय टू मिळणार. वाय वन किती आहे? 2.205 प्लस 1/2. के वन किती आहे? 0.2105 प्लस के टू किती आहे? 0.2216. मग ही ॲडिशन कर. ही ॲडिशन जर केली तर ती इतकी येते 0.4321. त्याला जर मी 2 डिवाइड केलं तर 0 चा 0 राहील, 2 2 जा 4 इथं 2 येणार, 2 1 जा 2 इथं 1 येणार, खाली 1 उरणार, 2 6 जा 12. हा जो 1 आहे त्याला भाग जात नाही म्हणून 2 0 जा 0. आता हे 10 झाले, 2 5 जा 10. सरळ वाटलं तर कॅल्सिन करू बघ, हा भागाकार इतका येतो, ती ॲडिशन येते बघ 2.4205. किती डिसिमल झाले? 1, 2, 3, 4, 5. आम्हाला 4 decimal पाहिजे, म्हणजे हा कट करायचा आहे. हा कसा कट होईल? हा जर काढायचा तो 5 आहे, 5 किंवा 5 मोठी असेल तर याच्यात 1 ॲड करतात. 0 1 ॲड केलं तर 1 होणार. थोडक्यात वाय टूची किंमत तुला मिळाली बघ 2.4211. ही वाय टूची किंमत आहे. मग एक्स टू किती होतं तेव्हा? 0.2. वाय टू किती आला? 2.4211. हे एक्स टू आणि वाय टू आपण असं लिहितो, वाय टू तेव्हा कंसात येतो एक्स टू, ती किती आलेली आहे? 2.4211. आता हेच एक्स टूची किंमत होतो, इथं 0.2 लिहिली, इथं वाय टू नको लिहू, इथं फक्त वाय लिही, ती किती झाली? 2.4211. दस पहिल्यांदा आपण वाय ऑफ 0.1 किंमत काढली, ती आली 2.205. त्यानंतर आपण वाय ऑफ 0.2 किंमत काढली, ती किती आली? 2.4211. तर अशा रीतीनं विचारलेल्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरं म्हणजे किमती आम्हाला मिळाल्या बाय युझिंग रंगेकुट्टा सेकंड ऑर्डर मेथड. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांना सुद्धा चॅनलला लाईक आणि शेअर करायला सांगा, बेल आयकन प्रेस करायला तुम्ही विसरू नका, आणि मित्रांना सुद्धा बेल आयकन प्रेस करायला सांगा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजे आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. नमस्कार.